पे अभी जो सर वातावरण सर हुआ सर है सर उसको बिल्कुल लेके विधायक चाहते हैं कि शांतता रहे, तो वो जाके मिलेंगे कि यहाँ पे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कैसे ली गई है, इसका जायजा तो विधायक के नाते वो लेंगे। यापूर्वी सुद्धा शंका व्यक्त केली होती। नाही, मी नेहमी सातत्यानं सांगतोय, कारण की कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे, पुरोगामी नगरी आहे। सातत्यानं इथल्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी विचाराची आहे, जातीवादला थारा इथं दिला जातो। आणि म्हणून काही ना काही घटना नेमक्या इथंच कशा बघतात। मी काल सुद्धा बोललो, मिलिंद नावाची व्यक्ती इथे येते, इथं परांडे वक्तव्य करते, त्यांना कोल्हापूरच का दिसतं वक्तव्य करण्यासाठी। आणि म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्यानं या ठिकाणी चालू आहे। आपण जे आत्ता आदरणीय महाराज म्हणले ते, काल जर अभियोक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल, तर मग ती गेले 6 महिने का केली नव्हती? जर हे या ठिकाणी चुकीचं असेल, आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे, कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं। आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे, आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आहे, आम्ही तिकडं चाललेलो आहोत। किमान 4-5 लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी। जे 13-14 तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही, आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असताल, आम्ही तिथं ठिया धरून बसू। आम्हाला 4-5 जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा आहे। नाही, अजून काही नाकारलेलं नाही, प्रशासनाची अपेक्षा आहे त्यांच्याबरोबर चर्चा करावी, परंतु आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आम्ही पहिली भेट घेतो आणि मग तुमच्यावर चर्चा करतो। आम्हाला तिथं काय झालं माहीतच नाही, तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय, जे काय कळले समोर बघितलेलं आम्हीच बघतो। महाराज लोकांना भेटतील तिथं, आम्ही लोकांना भेटू, त्यांच्या वेदना काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत। आज प्राथमिक सर्वे तिथल्या प्रशासनाने केलेला आहे काय, तो सर्वे योग्य झालेला आहे काय, 4-5 कोटीच्या वर नुकसान झाले, अनेक वाहनांचं घरांचं अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे येते। मग नेमकं नुकसान किती झालं आम्हाला बघावं लागेल ना, खासदार आणि आमदार म्हणून आम्ही बघायचंच नाही ही भूमिका प्रशासनाची बरोबर आहे। प्रशासन आम्ही काल सुद्धा भूमिका मांडली, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कुठल्या स्टेप्स या दोघांनी त्या ठिकाणी घेतल्या, विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं हे या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। कारण की ते वारंवार वर्तमानपत्रामध्ये सांगत होते, स्टेटमेंट्स देत होते, मग त्यांनी बंदोबस्त मागितला का जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे? SRPF तिथं किती वाजता गेली ही माहिती थोड्या दिवसानं बाहेर येईल, की जिल्हाधिकाऱ्यांनी नेमक्या उपाययोजना कुठल्या त्यासाठी केल्या हे कळेल। अतिक्रमण आता निघतात, मात्र एक दिवस आधीच हे जर निघलं असतं तर एवढी मोठी घटना। महाराजांनी तेच सांगितलं की जी कारवाई शासनानं जे हे केलं ते आधी केलं असतं तर हा जे चुकीचं आहे ते टळलं असतं। साहेब, मला वाटतं आता अपयश सगळ्यांचं आहे, आपल्याला माहिती आता आम्हाला जायला परवानगी।